राम राम मंडळी, आपली माती आपली माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे आणि आजचं वातावरण एकदम चांगलं आहे. बघा, हे बघा असं ढग आहे. तर रोज पाऊस पडू द्या, पण जर का ऊन पडलं ना तर बरं वाटतं, मस्त वाटतं आणि त्याच्यामुळे जरा बरं वाटतं, कारण की चिकचिक वाटत नाही. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे वरवडला हिच्या बहिणीकडं. तर त्याच्यासाठी पेरू तोडायचं चालू आहे. ती म्हणते ना व्हिडिओ मध्ये सारखं पेरू दाखवत जाऊ नको, नाही दाखवलं तर मला येताना घेऊन ये म्हणून आता घेऊन चालले तिच्याकडे. पेरू त्यांना आवडते ते. तर पेरूला पेरू बी आपलं चांगलं आहे, पण ह्या दिवसात काय झाले, जरा आभाळ जास्त आल्यामुळं पेरूला जरा कीड लागलेली आहे. हे बघा वातावरण, ऊन पडलं, ऊन सावली ऊन सावली असं चालू आहे. कडक कडक चांगलं तोडा. हा, कारण ते थोडस पिवळं झालेलं असलं ना तर ते किडलेलं असत. मस्त पैकी ढग आले, ते वातावरण मस्त आहे. आता बहिणीच्या घरी, बहिणीची चालू आहे जेवणाची तयारी. चहा पाणी वगैरे झालं आमचं आताच, आणि आज ही माझ्यासाठी काहीतरी बनवणार आहे. तर ती रेसिपी मी गावाकडची वाट्यावर टाकणार आहे, तर तुम्ही तिकडे पण बघा. आता ती सगळं साहित्य काढून घ्यायला लागली रेसिपी बनवायसाठी. आणि आज ही जी मुलं गेलेत तिच्या मामा, त्यांच्या मामाच्या घरी माहेरी गेलेत माझ्या, त्याच्यामुळं काय आज मुलं नाहीत तिची बघायला. इकडे आमच्या सासूबाई बसलेल्या आहेत. बाई बरं आहे का? आणि ह्या कोण? हा, ह्या पण सासूबाईच आहेत माझ्या बहिणींच्या. ह्या आहेत त्या तुलाच सासूबाई, म्हणजे सासूबाईंच्या जाऊबाई आहेत. बरोबर ना? हा, मी माझ्या बहिणीकडे आले आणि ती जेवणाची तयारी करते आता. तर ती जेवण काय बनवते ती पण बघू. आणि माझी लहान बहीण आहे, तर मी आज तुम्हाला दाखवते काय बनवणार आहे. तर ह्या दोघींचं चालू आहे स्वयंपाक बनवायचा दादा, आणि दोघींच्या विचारानं चालू आहे आता सगळी भाजी बनवायची. हा, जेवण करून देत आहे चांगला. भाजी, हा, ही भाजी चांगली झाली तर माझं नाव सांगायचं. हा, आणि होय होय जपत चालते चालते. मस्त खमंग सुगंध यायला लागला भाषा. बहिणीच्या हितला असं परिसर आहे बघा. मका तुझीच आहे का ग? मस्त आहे. आता जाताना कणसू घेऊन जाते खायला. आमच्यात मका नाही खेळली यंदा. दारात राहिला तर बघ. आता असणारच एकट्या बाईने काय करणार. इकडे बघा मस्त कोंबड्या बिंबड्या मस्त आहे. तुझं बघ कसलं घर भारी. तुझं बी होईल पिल्ल. होय, आपल्याला घ्यायच्या काय कोंबड्या का? आवडत नाही त्याच्यामुळे दाजींना पटत नाही. नको म्हणतात, पण पिल्ले धरायला तर लय भारी वाटतात की. घेऊन जाऊ म्हणते जरशी एकच आहे काय. मका चांगल्या हो. खेड्यातले पोरींना किचनची हाऊस लय असते बरं का, पण खाली बसूनच स्वयंपाक करणार, नुसतं किचन नावाला. हा,
कशाला किचन बांधायचं कशाला लावलंय कुणा स्टॉव मग मी तर नको म्हणून म्हणजे लोकांना दिसायलाच नाही लोकांना दिसायला हा लोकांना दिसायला चुरा येत नाही त्या ही तर वर बसूनच करत असते कधी करते कधी एखाद्या वेळेस केलं तर बरं बरं खरं माझं म्हणणं होतं बाहेरच आपलं चूल फिल पेटवावी पण लाकड वली झाली असते चुलीवरल्या भाकरी नाही अजिबात नाही आम्ही चुलीवर करतो भाकरी बनवायला चालू केलंय भाजी इकडं उकड ठेवलेले गॅस खाली घेतलाय भाकरी बनवायला तिनं आणि काय म्हणणं आहे तुझं भाकर कशी झाली तर घ्यायची नाही फुगले तर नाही घ्यायची नाही घ्यायची इकडे हे बहिणीच्या शेजारच्या ताई पण आलेल्या आहेत बसायला त्या पण आपला व्हिडिओ बघत असते त्या त्यामुळे भेटायला आले त्या थँक्यू चालू आहेत भाकरी बनवायला गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकरी बाजार आमटी भाजी नाही म्हणायच बाजार आमटी हो आता मी तुम्हाला ही भाकर खरंच फुकते का नाही बघा दाखवते हा माझ्या भाऊजाईने बनवली होती हा तिला सुगरण म्हणायची बरोबर का मला म्हणत होती की ती भाकर फुगली तरच घ्यायची पण तिची सगळी भाकरी फुगते आणि दुसरी टम फुगलेले मी लांबून दाखवते तुम्हाला जवळून जाऊ दाखवते टम झालेले भाकर पुरी सारखी आणि दुसरी पण पहिली पण भाकरी बघा तिची टोपलच भरलंय भाकरीनं मस्त वाटतंय का नाही बघा आपली बाजार आमटी कशी मस्त झाली आता इकडे बहीण बसली ताट करायला मस्त पैकी ताटात वाढल्यावर मी तुम्हाला अजून एकदा दाखवते मस्त पैकी ताट तयार आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग रानात फिरायला जाऊ आपण बहिणीच्या मला एक दाखवती पाटावर वर टाकत मस्त वाटतोय बघा आणि अजून पण दाखवते मग घरातलं तर चला इकडे बघा बहिणीच्या घरात जात मस्त एकदम कुरुंदाच जात आहे इकडे ओका रवलेला आहे थोंबा मस्त वाटतंय बरं का सगळं आणि म्हणते अजून चांगलं घर नाही अजून कसलं पाहिजे मस्त आहे सगळं सोयी आहे त्या होय ग तुझ्या घरचं ना जात उका तिले भारी वाटतंय मला मी तर म्हणते जातो घेऊनच जाव अगं पुरुंदाच जातलंय मस्त आहे काय मी नानाला मागते पण नाना काय दे नाही आता म्हणत गेलं पंढरपूरला का नाही त्याला म्हणायचं ध्यान करून जात घेऊन ती तिकडे जातच नाही ती ती पंढरपूरच्या पलीकडे जाते ती कुठं मिळताय ती त्याला माहित आता तुझंच नेणार आहे बघ मी जात पाटा मस्त दिसतंय उडला साहेब पण मुद्दा म्हणले मी तर कशाला घेऊन जाईल तिला परत आणून द्यायला कोणी आहे तेव्हा चला चल किंवा आता शेतात जाऊ दिवस जायचा घरी तिथं हे काय केलंय का दगड बघ ना कशाला ठेवलाय कपडे धुवायला केवढा मोठा दगड आहे केवढा मोठा आहे बघ ना लईच मोठा दगड मस्त सोय केली का इथं पाण्याची टाकी आहे आणि पाण्याची टाकीपेक्षा दगड केवढा मोठा आहे मोठी मोठी वाकळा हातरून जरी जो ठेवल्या तरी धुवायला बी येते त्या मस्त आहे त्याच्यावरच बसून धुवायचं असतील हा मस्त आहे चला जरशा दिसते त्या हे की नाही इकडे कांदा खुणाचा आहे का तुमचा नाही शिळी बी घेतली का काय माझ बघून मध्ये दिसली मला म्हणून मी घेतली मस्त आहे माझी शिळी गेलेली बघून मला तशी म्हणते काय गर बर बर मग मोडाय चालू केली काय की का वैरणीला चल आपल्याला आता ह्या मकाचे कणस काय हिरवी मिळतात का बघाव खायला शेतात आलोय आपण बघा मखाची कणस पण केवढी आहे ती अजून एक दुसरं दाखवायचं म्हणलं तर हे झाड बघा किती मोठं झाड आहे लईच मोठं झाड आहे
भारी वाटते का नाही झाडाच्याकडून रानाला अडचण मग होणारच की झाडांची तर एकीकडे मका एकीकडे झाडी आणि वरी ढग मस्त वाटतंय. फळ खायचो आम्ही पण घ्यायचं कसं किडकी बघून खावी लागते. मस्त वाटतंय अगं तुझ्या इकडे शेतात मस्त हिरवगार वाटते सगळीकडे. आणि इकडे एक मकाचा फळ आहे ही पण हिजाचा बहिणीचा मस्त आहे. चला जवळ जाऊन बघू मका चांगले मका लय मस्त आहे. दोन दोन कंस प्रत्येक चिपाडाला दोन दोन कंस आहे. आणि विशेष म्हणजे खुरपान हे सगळं तू एकटीनेच केलं ना? सगळं एकटीच करते. मका होईल चांगली. कस भेटली आपल्याला दोन चार बास पण वळणच गेली ती असू दे. कवळी नाही कवळी होती तेव्हा आली नाही. चला गाई मस्त आहे त्या अगं मस्त सांभाळल्या त्या. ही ऊस तुझाच आहे ना? मस्त आहे ऊस पण. आणि ही बघा रानाची लेवल करताना दगड केवढी मोठी मोठी निघलेली. मला एक घेऊन जाऊ का? मला सुद्धा वाटतंय अगं कपडे धुवायला घेऊन जावं. कसली मोठी दगड आहे ती. आता वय आता तू बोलवलता काय तू तू ये आता तिकडं. आणि तुला म्हणजे सवड असेल तेव्हा सांग मी नेहला पाठवून देते ह्यांना. काय बाई या तुम्ही पण दोघी पण या एकड एकड का होईना पण या पहिली पाली या. चला आता आम्ही निरोप घेतोय बहिणीच्या इथून. बाई चला इथं शेवंतीचं रोप घेतलंय एक लावायला घरी. चला या सगळे जण. हो आलूच हो पुढच नुसतं म्हणते तशीच. बरोबर चला चला बाय. आता आपण पोहोचलो घरी. घरी पोहोचून मी आता आली गायींकडं. आपल्या गायींना सोडायचंय. संध्याकाळची वेळ होत आली आता 5 वाजलेत.
गाईंना एक तासभर चरायला सोडायचेत आणि आपल्या शेजारी एक वाईट घटना घडली त्यामुळे त्यांनी तिकडे गेले ते मी गाईंचं बघते त्यामुळे आता व्हिडिओ बनवायला तर काही ती नसणार आहेत शेजारी जरा वाईट घटना घडल्यामुळे तिकडे जावं लागणार आहे त्यांना तर ती तिकडे गेले ते